आणि खरं म्हणजे जे 1500 रुपये आपण महिन्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आपण जे 2 महिन्याचे पैसे जमा केले त्याबद्दल खूप आमच्या बहिणींच्या मनामध्ये एक आनंदही आहे, समाधान आहे। ते स्वतः काही भावना व्यक्त केल्या त्यांनी की आम्ही परिवारासाठी हे खरेदी करू, मुलांसाठी करू, नवऱ्यासाठी करू, कपडे घेऊ। काही लोकांनी म्हटलं की आम्ही आमचा छोटा व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये आम्ही ते पैसे गुंतवणूक करू। म्हणजे हा पैसा जो आहे हे प्रेम जे आहे हे प्रेम आम्हाला आपल्या भावांना त्यांनी दिले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। विरोधी पक्षांनी तर नेहमी त्याच्यामध्ये खोडा घालण्याचाच प्रयत्न केलाय, आजही खोटं नरेटिव्ह पास करतायत। ते पहिले तर म्हणाले पैसे येणारच नाहीत, आता पैसे आल्यानंतर म्हणतात लवकर लवकर काढा। परंतु हे आमचं सरकार देणार आहे, आमचं सरकार घेणार नाही। आम्ही म्हणून आमची देना बँक आहे, समोर लेना बँक आहे। आणि म्हणूनच आज आमच्या बहिणींना भगिनींना जे 1500 रुपये जे दिलेत आम्ही याच्यावर आम्ही थांबणार नाही। या 1500 जशी जशी सरकारची आर्थिक परिस्थिती मजबूत होत जाईल तसे तसे हे माहेरचा आहेर जो आहे हा 1500 रक्कम वाढत जाईल आणि वाढत वाढत माझ्या बहिणींना ते पैसे व्यवसायामध्ये उपयोगी पडतील। आणि या माझ्या बहिणी या लखपती झालेल्या आम्हाला पाहायचे आहेत, हे आमचं स्वप्न आहे। बस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं आहे की मराठा आरक्षणाचा निर्णय घेताना जर मी थांबवलं असेल तर मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आणि सगळं राजकारण देखील सोडून संन्यास घेणार। बिलकुल त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे, वस्तुस्थिती आहे। कारण मराठा समाजाला आरक्षण आता देताना आम्ही मी देवेंद्रजी आणि अजित पवार आम्ही तिघं एकत्र बसलो आणि विशेष अधिवेशन आम्ही बोलावलं। प्रत्येक मीटिंगमध्ये या ठिकाणी देवेंद्रजी होते प्रत्यक्षपणे आणि जो आपण मराठा आरक्षण देण्याचा कायदा जो केला त्यामध्ये देवेंद्रजींची मोठी मोलाची भूमिका होती आणि आमच्या अजित पवार देखील यामध्ये सहभागी होते। अख्खं मंत्रिमंडळ आमचं सहभागी होतं आणि त्यामुळेच आपण जस्टिस शिंदे कमिटी गठीत केली। मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार आम्ही कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदी होत्या ते देऊ लागलो। ते दिल्यानंतर जे सुविधा होत्या जे मराठा समाजाला ज्या सवलती होत्या ते देण्याचं काम केलं आणि मराठा समाजाला आरक्षण जे 10% देण्याचा निर्णय आम्ही घेतला तो आज कोर्टामध्ये त्याला विरोध करायला कोण गेले ते बघा आधी। त्यामध्ये देखील विरोधी पक्षाचाच हात आहे आणि म्हणून या खऱ्या अर्थाने विरोधी पक्षांनी याच्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे। आणि यापूर्वी देखील जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं त्याही मी कमिटीमध्ये होतो। त्यामुळे देवेंद्रजी मराठा समाजाला विरोध करतात असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही। कारण शेवटी आम्ही जो निर्णय घेतो तो सरकार म्हणून सर्वांना सर्वांच्या सहमतीने एकत्रपणे निर्णय घेत असतो। बिलकुल उसमें कोई तथ्य नहीं है। जब भी हमने मराठा समाज को आरक्षण दिया तभी हम सब ने मिलकर मैं देवेंद्र जी अजित दादा और हमारे मंत्रिमंडल के सभी सहयोगी इन सभी ने तय कर लिया कि मराठा समाज को आरक्षण देना चाहिए क्योंकि मराठा समाज सोशली एजुकेशनली बैकवर्ड है। और इसलिए हमने जाहिर मैंने भूमिका ली थी, छत्रपति शिवाजी महाराज की शपथ ली थी और उसके मुताबिक विशेष अधिवेशन लिया गया और उसमें मराठा समाज को आरक्षण दिया गया। अब आरक्षण के खिलाफ कोर्ट में कौन गए इसका भी पता लगाओ। इसलिए मेरा यही कहना है विपक्ष ने दोगली भूमिका नहीं लेनी चाहिए, एक ही भूमिका लेनी चाहिए। जैसे सरकार की भूमिका है मराठा समाज को आरक्षण देते समय ओबीसी या अन्य किसी का भी आरक्षण कम ना हो, यह हमारी भूमिका कल भी थी, आज भी है और कल भी रहेगी। और इसलिए देवेंद्र जी जब मुख्यमंत्री थे तब मैं उनके मंत्रिमंडल में था, वो कमेटी में भी था, तभी भी मराठा समाज को आरक्षण देने के लिए बहुत जो प्राथमिकता देवेंद्र जी ने दी थी। इसलिए ये झूठा आरोप है, ये मराठा समाज आरक्षण जो है उनमें उनका भी